माजी मुख्यमंत्री और विरोधी पक्ष नेता माननीय आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस जी यांना विनंती करतो की त्यांनी चार शब्द करून आम्हाला मार्गदर्शन कराव. धन्यवाद. आपले आपले मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढाजी, त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर जी, अतुल भातकळकर जी, पराग आळवणी जी, आपले अध्यक्ष मेढेकर जी, तेजेंद्र तिबाना, मुरजी भाई, आणि ज्यांनी हे सेंटर या ठिकाणी सुरू केलं ते लोकप्रिय नगरसेवक पंकज यादव जी, त्यांच्यासोबत या ठिकाणी काम करणारी संपूर्ण टीम आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कोविडच्या काळामध्ये सेवा ही संघटन अशा प्रकारचा एक नारा देण्यात आला. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डाजींनी भारतीय जनता पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना असा संदेश दिला की कोविडच्या काळामध्ये भाजपचा कोणीही कार्यकर्ता घरी बसणार नाही, आपली स्वतःची काळजी घेईल, आपल्या कुटुंबाची काळजी घेईल, पण त्याचसोबत आपलं जे बृहत कुटुंब आहे, आपला जो समाज आहे, या समाजाची काळजी देखील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते घेतील. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की कोविडच्या मागच्या लाटेत मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अन्नछत्र चालवलं, लोकांना जेवण दिलं, लोकांना राशन दिलं, लोकांना औषधी दिली, सॅनिटायझर दिले, आणि आता यावेळी मोठ्या प्रमाणात लोकांच्या सेवेकरता लोकांना त्या ठिकाणी बेड्स मिळावे, ऑक्सिजनेटेड बेड्स मिळावे, इंजेक्शन्स मिळावी, लसीकरण व्हावं याकरता भाजपचे कार्यकर्ते मैदानात आहेत. आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात कोविड सेंटर्स हे देखील आज आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नगरसेवक, आमदार असे सगळे याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि आपापल्या परीनं कोविड सेंटर्स या ठिकाणी उघडत आहेत. मी आता नुकताच नवी मुंबई इथल्या आपले तिथले आमदार आहेत, त्यांनी एक कोविड सेंटर उघडलं, त्याचा शुभारंभ करून आता या ठिकाणी आलो आणि या आपल्या भागामध्ये आपले लोकप्रिय नगरसेवक पंकज यादवजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय चांगलं हे कोविड सेंटर या ठिकाणी सुरू केलंय. खरं म्हणजे कोविड सेंटर हे याकरता आवश्यक आहे की आज आपण जो कोविडचा स्ट्रेन पाहतोय त्यामध्ये घरातल्या एका व्यक्तीला कोविड झाल्याबरोबर घरातली पूर्ण फॅमिली अफेक्ट होतीये आणि म्हणून लोकांना आयसोलेट करणं गरजेचं आहे. त्यासोबत जे माइल्ड सिम्प्टोमॅटिक लोक आहेत यांना जर आयसोलेट केलं आणि त्यांना जर आवश्यकता असेल तर ऑक्सिजनची व्यवस्था केली तर ते मॉडरेट सिम्प्टम्सकडे जात नाहीत आणि मॉडरेटकडनं जे काही सिरियस सिम्प्टम्स आहेत त्याच्याकडे न गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात आयसीयूची आवश्यकता पडत नाही, व्हेंटिलेटर्सची आवश्यकता पडत नाही आणि त्यातनं आपल्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरचं लोड जे आहे ते लोड देखील कमी होतं आणि म्हणून मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या कोविड सेंटरची या ठिकाणी आवश्यकता आहे. मी परवा आमच्या मुरजी पटेल यांच्याकडे गेलो होतो, त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स हे त्या ठिकाणी समाजातल्या वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून आज लोकांना घरी ऑक्सिजन हे मिळत आहे आणि ते 5 लिटर 7 लिटर ऑक्सिजन जर घरी मिळालं तर तो दवाखान्यात जायची आवश्यकताच पडत नाही, 3-4 दिवसात तो स्टेबल होतो आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण त्यांची सेवा देखील करू शकतो. त्यामुळे आता आरोग्य व्यवस्थेवरचा जो ताण आहे तो ताण कमी करण्याकरता आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये आणि नागरिकांमध्ये दुव्याचं काम करण्याकरता ही कोविड सेंटर्स काम करतात. अर्थातच या ठिकाणी जर सिम्प्टम्स वाढले तर त्यांना स्पेशालिटीमध्ये आपल्याला ऍडमिट करावं लागतं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ऍडमिट करावं लागतं, पण बहुतांश ठिकाणी आपण असं बघतो की योग्य वेळी जर कोविड सेंटर्समध्ये आपली लोक गेली तर त्यातली बहुतांश लोक त्याच ठिकाणी बरी होत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या कोविड सेंटरचं महत्व अत्यंत मोठं आहे. एक अतिशय चांगलं काम या
यादव साहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या सोबत्यांनी या ठिकाणी केली. आताच त्यांनी अनाउन्समेंट या ठिकाणी केली की लवकरच एक नवीन वैक्सीनेशन सेंटर देखील सुरू होत आहे आणि मला असं वाटतं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे कारण कोरोना पासून वाचायचं असेल तर वैक्सीन हीच सगळ्यात महत्त्वाची आहे. वैक्सीनेशन ज्यांचं एक जरी वैक्सीन झाली आहे त्यांना कोरोना झाला तरी देखील तो एसिम्प्टोमॅटिक आहे, कुठल्याही प्रकारे त्यांना मेडिकेशनची किंवा दवाखान्यात ऍडमिट करायची आवश्यकता पडत नाही आणि 5-7 दिवसात ते लोक ठीक होत आहेत असं बहुतांश केसेसमध्ये आपल्याला आढळलेलं आहे आणि म्हणून हे वॅक्सिनेशन अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये आता माननीय मोदीजींनी प्रयत्न करून 3,000 कोटी रुपये सिरम इन्स्टिट्यूटला आणि 1,500 कोटी रुपये भारत बायोटेकला देऊन या महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्या देशातच 16 कोटी लशी दर महिन्याला तयार करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. आपल्याला 90 कोटी लोकांना लसीकरण करायचं आहे आणि हे लसीकरण करण्याकरता हे जे काम हातामध्ये घेतलंय ते करत असताना एवढ्या लसी काही एका दिवसात तयार होऊ शकत नाही हे लक्षात घेऊन पहिल्यांदा 50 वर्षाच्या वरचे मग 45 वर्षाच्या वरचे अशा लोकांचं सॅच्युरेशन हे करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला कारण आता कोविडने ग्रसित आणि त्यापेक्षा कोविडने मृत्युमुखी पडणारे 75% लोक हे 45 वर्षाच्या वरचे आहेत. जर त्यांचं एक लसीकरण आपण पूर्ण करू शकलो तर 75% डेथ्स या आपण कमी करू शकतो आणि त्या दृष्टीने पहिल्यांदा हे काम हातामध्ये मोदीजींनी घेतलं. आता 18 ते 45 वाल्यांना देखील त्या ठिकाणी त्यांनी परवानगी दिली आहे आणि राज्यांना असं सांगितलंय की आता 50% लसी आम्ही राज्यांकरता ठेवू आणि राज्यांनी त्या लसी घेऊन उरलेल्या 50% जे उरलेले जे 18 ते 45 आहेत या वयोगटाला देखील ऍक्सिलरेटेड पद्धतीनं हे जर दिलं तर येत्या 4-5 महिन्यामध्ये आपण लसीकरणाची मोहीम एका चांगल्या टप्प्यावर नेली तर या कोविड पासून आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी सुटका मिळू शकेल आणि विशेषतः ही जी काही आज आपल्याला अनेक लोक मृत्युमुखी पडताना दिसत आहेत आपल्या जवळचे लोक हे त्या ठिकाणी ग्रसित दिसत आहेत याच्यापासून आपल्याला या डिस्ट्रेस पासून आपल्याला वाचता येईल आणि म्हणून एक महत्वाची स्ट्रॅटेजी ही या ठिकाणी लसीकरणाची देखील तयार झाली. आपल्याला हेही कल्पना आहे की आता रशियाची जी लस आहे ती देखील भारतात तयार होणार आहे. 18 कोटी लसी या ठिकाणी तयार करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे आणि त्यासोबत त्यांच्याकडे तयार असलेल्या लसी 1 कोटी लसी आता ते आपल्याला तात्काळ या ठिकाणी भारतामध्ये लसीकरणाकरता देत आहेत. त्यातला पहिली खेप ही काल आपल्याकडे पोहोचली आहे. एवढंच नाही तर जगभरातल्या 40 देशांनी आज आपले जे काही संबंध वेगवेगळ्या देशांशी आहे आपल्याला माहिती आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही अडचणीत होतो तेव्हा भारताने आम्हाला मदत केली, आता भारताला मदत करणं आमची जबाबदारी आहे. म्हणून त्यांनी लसी पाठवल्यात, लसींचा कच्चा माल पाठवला आहे, ऑक्सिजनेटर्स पाठवलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स आपल्याला पाठवलेले आहेत आणि तसेच देशातले 40 देश जगातले हे आपल्याला ऑक्सिजन पासनं तर सगळ्या गोष्टी या संपूर्ण परिस्थितीमध्ये पाठवत आहेत. त्यामुळे एक युद्ध स्तरावर हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात देशामध्ये आज काम चाललेलं आहे आणि राज्यांना सोबत घेऊन चाललेलं आहे. वेगवेगळ्या राज्यांच्या सोबत तात्काळ चर्चा करून त्यांना काय पाहिजे हे पाहिलं जातं. आज महाराष्ट्राला देखील आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 18 लाख रेमडेसिवीरचं उत्पादन झालं, त्यातलं 4,75,000 म्हणजे सर्वात जास्त महाराष्ट्राला देण्यात आलं. देशामध्ये जेवढं ऑक्सिजन उत्पादन होतं त्यातलं सर्वात जास्त 1,800 टन ऑक्सिजन हे महाराष्ट्राला देण्यात आलं, 1,100 व्हेंटिलेटर्स महाराष्ट्राला देण्यात आले. त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर राज्यांना सोबत घेऊन या लढ्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता या ठिकाणी ही लढाई चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की राज्यांनीही अंतर्गत राजकारण बाजूला ठेवून जर या लढाईमध्ये योग्य प्रकारे आपली भूमिका या ठिकाणी निभावली तर आम्ही सगळे आज राज्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी आपण कोविड सेंटर काढतो तर ते कोविड सेंटर काढल्यामुळे राज्याच्या व्यवस्थेवरचा ताण त्या ठिकाणी कमी होतो आणि हे काही म्हणजे काही वेगळं आम्ही करतो असं नाही, आमचं कर्तव्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि म्हणून मला असं वाटतं की आज समाज आणि संपूर्ण देश हा एकत्रितपणे या संपूर्ण पॅन्डेमिकला आपल्याला सामोरं जायचं आहे. मला विश्वास आहे की आपण निश्चितपणे लवकरच यातनं बाहेर येऊ. अशा प्रकारची सेंटर्स आमचे प्रवीण दरेकर नेहमी असं म्हणतात की अशा प्रकारची सेंटर्स लवकर बंद झाली तर बरं, कारण शेवटी अशी सेंटर्स जितकी जास्त काळ चालतील अर्थात जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत चाललीच पाहिजेत. पण ईश्वराला प्रार्थना आहे की जे लोक आमच्या कोविड सेंटर्सला किंवा कुठल्याही कोविड सेंटरला जातील त्यांना ईश्वराने आरोग्य द्यावं एवढाच आशीर्वाद ईश्वराचा आजच्या प्रसंगी आपल्याला मागायचा आहे आणि तो आशीर्वाद आपण मागू आणि या सेवेतनं लोकांना आरोग्य लाभ व्हावा
अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा पंकज यादव सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. जे डॉक्टर्स या ठिकाणी मदत करणार आहेत त्यांचं अभिनंदन करतो. जे हेल्थ स्टाफ या ठिकाणी मदत करणार आहेत, खरं म्हणजे 1.5 वर्ष झालं ही सगळी मंडळी अविरत काम करतायत, न थांबता काम करतायत, न थकता काम करतायत आणि इतका डिस्ट्रेस रोज आपल्या समोर पाहायचा त्याचा एक मानसिक तणाव देखील तयार होतो. पण त्या सगळ्या तणावामध्ये आमचे डॉक्टर्स आणि आमचा हेल्थ स्टाफ ज्या प्रकारचं काम करतोय आपण सगळे निश्चितपणे त्यांना एक सल्यूट करू, त्यांना सलाम करू, त्यांचं अभिनंदन करू, त्यांना शुभेच्छा देऊ आणि या चांगल्या कार्यक्रमात आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.